सप्टेंबराक आमी गोंय राज्याचे राज्यपाल गव्हर्नराक आमी मेमोरेंडम दिल्ले. आमी सांगिल्ले की ही जी इलिगल लँड कन्वर्जन जे जाला ताजेर चौकशी जावपाक जाय एट द हायस्ट लेवल. आनी हे गोंयच्या जनते मुखार हे येवपाक जाय, हे भायर सरपाक जाय. हो ह्या बीजेपी सरकाराचो स्कॅम. आतां ऑलमोस्ट एक म्हयनो जालो आमी फॉलोअप केल्या, तेज्या पसून कांयच हालचाल जावंक ना. सो आज आमी गोंय राज्याचे जे डायरेक्टर जनरल ऑफ पुलीस जे आसा तांचे कडेन आमी आज कंप्लेन ऑफिशियल रजिस्टर केल्या, ज्याची कॉपी गोयचे होम मिनिस्टर, गोंय राज्याचे मुख्यमंत्री हाका आमी ही कंप्लेन आमची आज आमी थंय दाखल केल्या. आनी ती कंप्लेन इज वॉट इट इज अगेन्स्ट फ्रॉड, चिटींग, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, मिसयूज, अब्यूज ऑफ ऑफिशियल पोजिशन एन्ड करप्ट प्रॅक्टिसीस बाय द चीफ सेक्रेटरी ऑफ गोवा पुनीत गोयल, बाय द टीसीपी मिनिस्टर विश्वजीत राणे आनी जो चीफ टाउन प्लॅनर आसा राजेश नाईक हांचेर सीबीआय इन्क्वायरी जावची म्हणून आमी डिमांड केल्ली आसा. कित्याक गोंय राज्याचो जो चीफ सेक्रेटरी इन्वॉल्व आसा, जेन्ना टीसीपी मंत्री जो आज कॅबिनेटा भितर नंबर दोन पोजिशनाचेर आसा, जेन्ना आज असले हाय प्रोफायल लोक जेन्ना इन्वॉल्व आसा असले इलिगल लँड कन्वर्जन स्कॅमान, तेन्ना ही केस गोंय राज्याचे पुलीस हातूंत कांयच करपाक शकना. दीस वील बी ऑल मॅन्युपुलेटेड. सो वी हॅव टुडे फायल्ड अवर कंप्लेन टू द डायरेक्टर जनरल ऑफ पुलीस की ही केस जी आसा ती सीबीआय कडे दिवची. समज जर तर ते एक्शन घेना जाल्यार वी हॅव टोल्ड हिम दॅट डोंट फोर्स अस टू अप्रोच द कोर्ट ऑफ द लॉ. आमकां जर तर हाजेर जर निकाल मेळना जाल्यार आमकां कोर्टांची दारां धडावची पडटली. आतां गेल्ले एक आठवडो जर गोंयांत जर आमी पळयत जाल्यार गोंय राज्याचे जे सिच्युएशन सध्या जाला ते खंय तरी हांगा कनेक्टेड आसा. आतां गोंय राज्याचो मुख्यमंत्री सांगता की क्रायम डिटेक्शन रेट म्हणटा तो 95% आसा. अरे क्रायम डिटेक्शन रेट जर तर तुजी 95% आसा जाल्यार सिद्धी नायकाची केस अजूनही कितें सॉल्व जायना. सीएम सांगता की आउटसायडर्स आर कमिंग एंड कॅप्चरिंग द बिझनेस इन गोवा. आय वॉन्ट टू आस्क द चीफ मिनिस्टर की ह्या गव्हर्नमेंटान लोकल बिझनेसाक प्रोमोट करपाक कितें केलां? तुझ्या सरकारान कसल्यो स्किमी लॉन्च केल्यो टू एनकरेज द गोवन्स टू एंटर इन टू बिझनेस? तुम्ही हे पळय भायल्यान जे आयएएस आयपीएस येतात तांकां एनकरेज करता मरे गोंयचे जागा घेयात, गोंयचे भाटा घेयात, बेसा घेयात, तो आमी अमेंडमेंट काढीत रावतात, तुम्ही जागे घेयात, कन्वर्ट करात आणि हांगा राज्य करात. आज हे सगळे गोंयचे जागे आमी पळयले भुतानी पासून ते हाडा तो डेल्टीन धरून त्या सायडीन ते रेड्डी डीएलएफ हे सगळे गोंयचे जे आज पर्यावरण आसा ते नष्ट करपाक लागले. आणि गोंय राज्याचो मुख्यमंत्री सांगता की हे भायले लोक येऊन हांगा गोंयचो धंदो कॅप्चर करता म्हणून. आतां कोस्टल बेल्टान जर आमी आज पळयत जाल्यार थंय ऑलमोस्ट मॅक्झिमम बिझनेसीस हे लोक कॅप्चर करपाक लागले. फाटल्या दिसांनी गेल्ले आठवड्याक आमी एक डायरेक्टर ऑफ मायन्स एंड जिओलॉजीनी कंप्लेन दिली की ती आतां मायनिंगाच्या धंद्यान हे भायले लोक घुसपाक लागले. आज गोंयचो लॉ एंड ऑर्डर टोटल कॉलेप्स जाल्लो आसा. जे हे सरकार पळय सांगता ह्या नरेंद्र मोदीची जी भाशणां आसात की आमी हिंदूक प्रोटेक्ट करतले, वो मुख्यमंत्री सांगता की आमी हिंदूक राखतले. अरे एक हिंदू चली जेन्ना नवरात्रेच्या देवळांत थंय पांयां पडून घरा वताले ते सुद्दां आज गोंयांत सेफ ना. ताचेर लोक सोरोप येवन भायल्यान येवन फातर मारतात. आमी थंय कलंगूट पळयले की हे भायले लोक बाउन्सर गुंडा येवन गोंयकारांचेर कशे थंय फायरिंग केले ते आमी पळयले. सो टुडे द लॉ एंड ऑर्डर इज टोटल कॉलेप्स. आतां 1825 एलएसडी बॉटल्स मेळ्यो
which is valued about 1.1 crores. So BJP government ये किम बिना किरा दर्पण शकना जे 70 थई कैटामाइन सीज झाले ते खुळ पावले मका इस्ता आज या गोय राज्याची जी आज परिस्थिती या सरकारान जी निर्माण केल्या ती गोय काबार करपाक केला गोयचे यूथ काबार करपाक केला गोयचो कल्चर काबार करपाक केला गोयची हेरिटेज असा ती काबार करपाक केला आणि लास्ट म्हणता ते आज गोयकार व सुरक्षित ना आज गोयकार सेफ ना आज जर तर एक चली आज देवळान वचून पाया पडून घरा परत येतले ते सेफ ना आज रेप केसी वाढिल्ल्यो असा आज मर्डर केसी वाढिल्ल्यो असा या सरकारचे लॉ अँड ऑर्डरचे लक्षच ना आणि जे लक्ष आहे फक्त जागे विकपाक मुख्यमंत्री आणि पीसीबी मिनिस्टर कॉम्पिटिशन लायला आणि जाग्याचे कन्वर्जनान कोण जागे चढ विकतलो तो अरे तुम्ही आता पुलिस जे असा ते आमच्या ऑफिस बेरराच्या फाटल्यान लावू नका हे पोय जे कोण किंग पिन असा जे कोण ड्रग्स करता जे कोण इलिगली तो एक क्लब चलयता तांच्या फाटल्यान धाडा आज गोयचे प्रत्येक नागरिक आज हो पीडित जाल्लो असा या सरकाराचे आज गोयचे रस्ते पाड पडल्या आज गोयकार सेफ ना आणि जी आज परिस्थिती आणि हाडून दवरल्या आज गोयकारांक या सरकारान लाचार केल्या आम्ही पहिले आमदार राज्यभर हा त्या स्टेटमेंट करतात की गोयकारांनी म्हणता काढले आणि रेस्टॉरंटा भाड्याक दिल्या ताचेर आमचे युथचे लीडर उलयतले की ते स्थानिक असा त्यांचे हे फक्त लोकांक मिसगाईड करतात लोकांक फक्त दिशाभूल करपाचो हो एक प्रयत्न चालला की सरकार हॅज टोटली कोलॅप्स मोरल राईट्साचेर या सरकाराक आणि कंटिन्यू करपाचो कसलोच अधिकार ना म्हाका दिसता गव्हर्नरान इमिजिएटली हे डिझॉल्व करचे ह्या मुख्यमंत्र्याक घरा धाडचो आणि ह्या बीजेपीच्या सरकाराक डिझॉल्व करून म्हाका दिसता गव्हर्नर शूड टेक कंट्रोल ऑफ द सिच्युएशन ना जाल्यार म्हाका दिसता जे फुडले आणि दीस येतले ते अत्यंत वायट हे गोंयकारांचेर येतले अशें म्हाका दिसता फुडल्या सुवातेर हांव मागता आमचे यूथ काँग्रेसीचे वायस प्रेसिडेंट बाब विवेक डिसेल्वा हे तुमकां संबोधित करतले एंड आफ्टर दॅट वी वील टेक द क्वेश्चन्स नमस्कार तुमच्यांनी गेले एक महिनो पयलो नाजाल्यार थोडे आमी दीस पयले तुमच्यांनी आयकला एक कालांगूट बागा वाठारान एक मर्डर जाल्लो आणि त्यांना आमच्यांनी आवाज उठयलो की लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कोस्टल बेल्टात गंभीर जायत वयता पुलिसांनी मागीर तो केस हँडल करून फायनली जे कल्प्रिट्स कोण आहात तेंका धरले ते कल्प्रिट्स कोण आले ते आले टाउट्स आता येता हे रिसंट इन्सिडंट्सान रिसंट पळय ह्या एक विकान भितर म्हाका दिसतात आख्खो गोंय न्हू गोवा इज फेमस वर्ल्ड वायड म्हाका दिसता जगभर कलंगूट बीच हा पळय तो फेमस झाला नॉट फॉर द गुड रिझन्स फॉर ऑल द बॅड रिझन्स जावं ते मारामारी म्हूण ना जाल्यार चोडवांक मॉलेस्टेशन ना जाल्यार रॉबरीज हे आख्खे एक विकान आमच्यांनी पळयला कोहे ते गन कल्चर म्हणून चालू जावपाक स्टार्ट जाला आणि दुःखाची गजाल की हे कालंगूट वाठारांत चालू जाला वन ऑफ द क्वीन ऑफ बीचीस म्हणटा ना जाल्यार द मोस्ट प्रॉमिनंट डेस्टिनेशन वर्ल्ड वायड आणि हे कित्याक म्हणून जाता तो एक गंभीर क्वेश्चन आमच्यांनी लास्ट टायम उठवलेलो आमच्यांनी सांगलेले पळय टाउट्स जे आहात तेंकां तुम्ही जाग्यार हाडा ना जाल्यार गोंय काबार जातले आता हो पळय आसलो पळय तो ट्रेलर जावन गेलो आता हाफ पिक्चरूय जालो इंटरवलाचो टायमाचेर तेंच्यांनी पीआयक आनी पीएसआयक ट्रान्सफर केले आता येता हांव टाउट्साचो इश्यूचेर जेन्ना तुमी ह्या टाउट्सांक पळय काबार करना ते पासत हे इश्यू जायत वयतले जावं ते लोकलांक एटॅक करप म्हणल्यार कोण तो भुरगो थिंगा ते लेनीन भितर सरलो आणि तो ब्लॅक टिशर्टान घाल्लो म्हणल्यार त्याका घट धरून त्याका मारो तो बाबडो त्याका स्टिचीस घातले त्याका तो हितूनच ना गन फ्लॅरिशिंग गन कल्चर म्हणून दाखवले थिंगासर दाण्यांनी मारले तेंका जेन्ना तो भुरगो आपले कंप्लेन घेऊन पोलीस स्टेशनाचेर वयता तेजी कंप्लेन रजिस्टर जायना आणि अक्युज म्हणटा पळय आहा तो थिंगा पोलीस स्टेशनाचेर आसून भायर सरता हे हांव उलयना
ये मिडियाचेर पळयला आमच्यानी ते सांगता तुका इट इज अ व्हेरी सिंपल शेमफुल थिंग. आणि किती गेला पोलिसांनी ते डान्स बाज आम्ही पळय सदांच सांगताले की डान्स बाज आणि टाउट हा पळय त्यांना बाबा काबार बोरा म्हणून. आता त्यांच्यानी या कोण क्लब हा पळय ते दिसा ते मारामारी लोकलाक फोडलो पळय त्याका सील मारला. हेज्या पयली तुमच्यानी बाकीच्या डान्स बाजांना कित्याक सील मारूंक ना आणि हेज्या पुढे सील मारतली की मारचे ना हे तुम्ही सांगा. हे डान्स बाज आणि टाउट्स हा पळय कल्चर बॉन्ड जाऊ जाय. आमचे स्थानिक पळय बिझनेसमॅन आहात ते त्यांचे तुम्ही येले. आता आता एमएलए सांगता आमदार सांगता की किती जे जे भाषेन आमचे प्रेसिडेंटान सांगला की लोकांनी गोयकार लोकल्स ते काढटा आणि ते भाड्याक दिता म्हणून. म्हाका एक सांगा हे पळय आमदार आणि कोण पळय हे पंच मेंबर्स आहात ते उलयता पळय ते त्यांचे हे प्रिमायसीस रेंटाक ना त्यांच्यानी आपले हे दिवंक ना रेंटाक भाड्याक चढोवंक ना. जर फकत पैसे तुमच्यानी करपाचे सामान्य गोयकार कोण कोण आहात पळय त्यांच्यानी करपाचे न्हू. जे पळय फायव्ह स्टार हॉटेल्स आहात मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्टाच्या नावावर ती लोकल प्रॉपर्टीज लिजार घेता आणि तेच उलयता म्हणल्यार किती श्रीमंत लोक त्यांच्यानी पैसे करपाचे. गरीब लोक सामान्य गोयकार आहात त्यांचे अधिकार ना पैसे करप त्यांना अधिकार ना रेंटाक दिवप. आणि म्हाका दिसता ही एक दाखयता हेजेर क्लियर बरयलेलं आहा बीजेपी एमएलए सिट्स ऑन हंगर स्ट्राईक अगेन्स्ट डान्स बाज इन गोवा. वो आमदार बसलेलो 23 फेब्रुवारी 2015 तुका लोकांनी निवडून हाडलो आयज पासून तू तरी हंगर स्ट्रायकार बसलो जाल्यार आयज पासून हे डान्स बाज आणि टाउट्स कित्याक आसा. मर्डरी झाला पोलिसांनी तुका दाखवून दिला की टाउट्सान मर्डर केला. अटॅक झाला त्याची सीसीटीव्ही फुटेज दिला. लोक थिंगा अक्षरशा आपले घरदार सोडून पोलीस स्टेशनाचे पावले थिंगासून. अजून पासून हो कल्चर काबार कित्याक जायना. आता एक व्हेरी इंटरेस्टिंग फॅक्ट कालंगूट वाठारांत हे इश्यूज जाता ते नाजाल्यार कितें करता ते पासिंग द पार्सल नाजाल्यार कोणाक ते ब्लेम करता. आयज कोणाक ब्लेम करतले तुमी पंचायत तुमचे झेडबी तुमचो आमदार तुमचो होम मिनिस्टर तुमचो सीएम तुमचो या पासून खासदारी तुमचो ब्लेम कोणाक करतले तुम्ही. आता ते ब्लेम करपाचे गेम आता त्यांच्यानी सामान्य गोयकाराच्या फड्यार घातला की गोयकारांनी काढून भाड्याक दिला म्हणून ब्लेम करता जाल्यार तुम्ही तुमकां आमी कित्याक निवडून हाडटाले. लोक तुमकां निवडून कित्याक हाडटा. इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह जावन तुमच्यानी कितें केलें हो आयज प्रश्न पडटा. आणि एक दुखाची गजाल जे पळय कालंगूट वाठारांत पळय ट्युरिस्ट येताले क्वालिटी वर्सीस क्वांटिटी आता तो ट्युरिस्ट म्हणल्यार तोय देंवलो आणि हे अत्याचार आणि हे पळय इन्सिडंट्स घडटा ते पळोवन म्हाका दिसता तोय आता हे सिझन येता पळय तोय सिझन काबार जालो. चालू जावच्या पयली यांच्यानी सिझन काबार केलो. एनी क्वेश्चन आयजी रियाक्ट करिना कित्याक आयजी तो हरयाणा तो आणि त्या धोरणात रिएक्शन केलं कित्याक गोवचे पोलीस एक्शन घेऊन येते असा खूप तरी प्रेशर पडटा कित्याक जाता. आयजी जेव्हा जेव्हा ते पळय कोण इन्सिडंट घडटा आणि कोण पोलीस स्टेशनाचे वयता थिंगा त्याला डायरेक्ट तोंडा सांगता ते मेरा आयजी पहचान काय मे हरयाणा से है मे उदर से है म्हणल्यार मागीर सामान्य गोयकारांनी करचें कितें. आं इतले पासून जाला जो भुरगो उलयला टाउट्साचे मार्फत थिंगा कालंगूटान पळय भुरगो उलयला तेका वॉट्सॅपाचेर धमकी येता लायफ टू थ्रेट म्हणल्यार तेका मारपाची धमकी वॉट्सॅपार ही परिस्थिती जाला. वॉट इज द पुलीस डुईंग काढला तेंका ट्रान्सफर केले ट्रान्सफर करून काय लिपोवंक जायना. आम्ही बारीक जर तर पळय जाल्यार वी हॅव टू गो इन द डेप्थ ऑफ दिस. या बीजेपी सरकारान 2010 स्वर्गेस्त मनोहर पर्रीकरान पुराय गोंयभर भोवून एक फिक्टिशियस नंबर मायकारामकर मारलो. कितें म्हणून की 35,000 कोटी स्कॅम जाला 35,000 कोटीचो मायनींग घोटाळा जाला. आज 12.5 वर्सां जाली ते 35,000 सोड 350 करोड रुपया सुद्दां आनी ते कोणें खाले काय ते खंय गेले आज मेरेन गोंयकारांक खबर ना. गोंयान दोन मेन बिजनस आशिल्ले एक मायनींग आनी ट्युरिजम.
मायनींग म्हणटा तो ह्या बीजेपी सरकारान स्लो पॉयझन कॅन्सर कसो माळ उडयलो. आज तू त्या वाठारांत वचून पळय ते लोक आज सामके अक्षरशा काबार. आता जो मेन बिझनस ट्युरिझम जो आशिल्लो पळय न्ही तो काबार करपाक ह्या बीजेपीच्या सरकारान हे आता प्रयत्न चालू केले. आता हो इन्सिडंट जो कलंगूट झाला न्ही दीस वील एफेक्ट राईट फ्रॉम मांद्रे टू सकल तुगेले काणकोण मेरेन. बिकॉज कितें जाता जेन्ना देर इज ए लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन वेन बाउन्सर्स गोंयकारांक मारता वेन एक चली जेन्ना रस्त्यार चलून वता तिका मारता रेप केसीस वाडटा मर्डर वाडटा. गोवा इज नोन एज अ टुरिस्ट पीसफूल टुरिस्ट डेस्टिनेशन. सो द टुरिस्ट हू इज सपोज टू कम फ्रॉम इंटरनॅशनल ऑल्सो एंड अक्रॉस द कंट्री ऑल्सो वील स्टॉप. ज्या जाग्याचेर लॉ एंड ऑर्डर आसा ज्या लोकांचेर लोकांक मारता ज्या जाग्यार असले पळय जाता पळय थंय टुरिस्ट येवचो ना. सो ह्या बीजेपीन सिस्टमॅटिकली आतां कशें मायनींग पळय काबार केलें तशें सिस्टमॅटिकली आतां टुरिजम इंडस्ट्रीन जे जे लोक आसा रायट फ्रॉम काणकोण टू इल केरी ह्या लोकांक कशें काबार करप गोंयकारांक कशें सोंपोवप हें बीजेपीन आतां चालू केल्लें. वी हॅव टू गो टू द रूट कॉज. आज जे गोंयकार ह्या प्रेस माध्यमांतल्यान जे आयकता ते मागीर बाणावले आसत ते मागीर वारका आसत नाल्यार ते मागीर काणकोणचे आसत हें दुयेंस पळय जें चालू जालां दीस वील अफेक्ट एन्टायर गोवा. इट इज नॉट ओन्ली रिलेटेड टू कलंगूट दीस वील स्प्रेड ऑल अक्रॉस गोवा वेर द टुरिझम इज कन्सर्न. फाल्यांचो टुरिस्ट जो आसा तो गोंयांत येवपाक भितलो. एज इट इज ह्या सरकारान पळय जे प्रायस रायज केला ह्या सरकारान जे रॉंग इम्प्लिमेंटेशन ऑफ जीएसटी रॉंग पॉलिसीज ऑफ टुरिझम. आतां तूं पयली गोवा वॉज नोन एज अ वेडींग डेस्टिनेशन आरे ह्या सरकारान तांकां सुद्दां सोडून आतां 1,00,000 रुपये केले इस्टिमेशन नॉट हॅव. सो हो सरकार फक्त लोकां कडल्यान ब्लड कशें चुसून काडप हाज्या फाटल्यान आसा. सो दे आर नॉट फॉर यु नो सस्टेनेबल बिजनेस दे आर नॉट फॉर सस्टेनेबल टुरिझम. दीस बीजेपी गव्हर्नमेंट इज ओनली टू फिनिश द टुरिझम इंडस्ट्री आणि गोयच्या जनतेक कसे काबार करप दीस इज अ सिस्टमॅटिक प्लॅन. तुम्ही म्हणता की गोवा सरकार खरी जो टुरिझम इंडस्ट्रीचा काबार करू शकता पण टुरिझम डिपार्टमेंट दुसऱ्या कंट्रीन वचून रोड शो करता की गोवा त्यांचे टुरिझम येवचे म्हणून त्या कंट्रीतले ते मागीर पैसे खावपाक तेंका मागीर हांगा काय नाका म्हणून ते भायर वचून मागीर बिलां करप 100 रुपयाचे मागीर 1,000 रुपये लावप आणि ते पैसे खावप. अरे आसा ते टुरिझम जे येता तांकां फॅसिलिटीज ना ह्या सरकारा कडेन. आमी काल व्हिडिओ पळयलो आज सकाळीं आमच्या मिडिया चेअरमॅनान तो घातिल्लो आसा की पेलेन ते हाका वाचयलो मरे ते रशियनाक. म्हाका सांग तो टुरिझम मंत्री भायर सून कितें करता तर दीस इज अ कंप्लीट फेलियर ऑफ द टुरिझम मिनिस्टर. अरे जेन्ना हो ऑपोजिशनान आशिल्लो तेन्ना हो बॉम्ब मारनाशिल्लो की थंय बीच क्लिनींग स्कॅम जालो म्हणून. खंय येले ते बीच क्लिनींग स्कॅम कारण तूं येतकीर वॉशिंग मशिनान गेलो निवळ जालो. सो आज तुम्ही पळयात ह्या सरकाराचे टुरिझम बेल्टान कसलोच इन्फ्रास्ट्रक्चर ना. जे लोक थंय वॉटरफॉलाक वतात ते सुद्धा सेफ ना मरे. ज्या भुरग्यांक ते स्कूल ट्रीप घेऊन गेले ती भुरगी सुद्धा सेफ ना. सो व्हॉट इज द बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर दीस गव्हर्नमेंट हॅज गिवन फॉर टुरिझम. हे फक्त पैसे खावपाक भायरसून रोड शो करतात. कित्याक थंय तुका दीस गव्हर्नमेंट इज अ टोटल इव्हेंट मॅनेजमेंट गव्हर्नमेंट. तांकां फक्त इव्हेंट करप पैसे कशे खावप हेच तांचे दीस इज देअर मोटो. रोड शो स्कॅम म्हणटा तुम्ही 100%. अरे एव्हरी इव्हेंट इज अ स्कॅम एव्हरी इव्हेंट इज अ स्कॅम. सो काय झालं की आज या टोटल गोयच्या ऍडमिनिस्ट्रेशनाचा जो हेड हू इज हिमसेल्फ इन्व्हॉल्व्ड इन द स्कॅम तोच जर तर आज बिंदास ओपन भोवता आणि जर ताचेर कारवाई जायना जाल्यार म्हाका सांग डाऊन द लाईन पीपल हाव दे वील फॉलो. आणि लॉ इज व्हेरी क्लिअर. अरे 17-2 अमेंडमेंट जे पण त्यांनी हाडला दॅट 17-2 अमेंडमेंट क्लिअर कट स्टेट्स आय विल जस्ट रीड 17-2 अमेंडमेंटाचे जे गाईडलाईन्स त्यांनी पण घातल्या विच इज ऑन डेटेड 6 जुलै 2023 इन दॅट पॉईंट नंबर 4 सेज दॅट इन केस ऑफ लँड फॉलिंग विद इन सीआरझेड एरिया कमेंट्स ऑफ द GCZMA हॅज टू बी ऑब्टेन. आता ह्या केसीन जर आम्ही पळयत जाल्यार दीस लँड फॉल्स इन GCZMA इज सेड बाय द ओन जो रिपोर्ट दिला पळय चार्टर्ड इंजिनियर कमला दिदीन
आणि क्लियर कट बरेला मरे इन दॅट की द प्रॉपर्टी इज नॉट खाजन बट रॉंगली शोन एज इको सेन्सिटिव्ह वन एज पर आरपी 2021. सो जेव्हा ती दाखवल्या त्यांना वाय यू हॅव नॉट टेकन फ्रॉम जीसीझेडएमए, दॅट मीन्स यू वर नोईंग दॅट दिस लँड इज फॉलिंग अंडर सीआरझेड. इट इज अ हायली मँग्रो एरिया, इट इज अ पॅडी फील्ड. आणि तुला खबर असेल की ज्यांना तू जीसीझेडएमए कडे वचलो फॉर एनओसी, दे विल नॉट गिव्ह यू एनओसी. दॅट इज वाय यू हॅव बायपास दिस. दिस इज देअर. सो वी हॅव पुट ऑल दिस फॅक्ट्स अँड वी हॅव फाइल्ड अ कंप्लेंट टू द डीजीपी टू ट्रान्सफर दिस केस टू सीबीआय. बिकॉज हे गोय राज्याच्या या मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि हो विश्वजीत राणे हे दोघे जण हँडिंग ग्लोव्स हे मिली भगत यांचे हे मिळून जागे विकता गोयचे. सो दे कॅनॉट डू अ फेअर इन्क्वायरी, दिस हॅज टू गो टू सीबीआय. सो दॅट इज अवर डिमांड. या ऍडमिनिस्ट्रेशनाचा हेड ज्यांना पण असं इलिगली कारवाई करता त्यांना हे जातलेच. तुझे बाउन्सर गोयकारांक मारतलेच, लोक सोरो पिऊन चोरयांचे फादर मारतलेच. बिकॉज देर इज कंप्लीट कॉलेज ऑफ लॉ अँड ऑर्डर. तुका दिसना आज तू वता असताना आर यू सेफ वेन यू ट्रॅव्हल होम? तुका भय दिसना की कोण तरी आज टायट जाऊन टुरिस्ट रेंट कार घेऊन आयदर तुका मारून या मरे मांडवी ब्रिजाचे त्या भुरग्याच्या बाबडो जीव गेलो? कसो गेलो? हे पळय भायले लोक येतात ते सोरो पिऊन दिसाचो ताका याद करत. सो आज प्रत्येक गोयकार तू जाऊ हांव जाऊ आज आम्ही घरा परत सेफली पावतले हे सुद्धा आज भय दिसता प्रत्येक मनशाक. काल तुवें पयले कलंगूट ओपन गन फायरी, कोण फाल्यां गन काढून आमकां शूट करीत म्हण ना. आमी महाराष्ट्रान कितें जालें तें पयलां. सो असल्या सिच्युएशनाचेर आय थिंक दीस गव्हर्नमेंट हॅज नो रायट टू कंटिन्यू टू बी इन पावर अँड गव्हर्नर शूड डिझॉल्व द गव्हर्नमेंट अँड टेक कंट्रोल ऑफ द स्टेट. सामके कलंगूट वाठारांत तुम्ही पोत्तू नाव सांगता त्याची पंचायत बीजेपी झेडपी आहा ते बीजेपी आमदार बीजेपी म्हणल्यार आख्खी आख्खी मंडल आहा पळय ती फूल बीजेपी. जाल्यार ह्या बीजेपीचे रुलर अंडर त्यांचो हो प्रोडक्ट त्यांचो ते लोकांक फुटोवपाचे काम करता. तो आमदार आहा पळय तो सांगता की हे त्यांचेच हे करता, तो स्टेटमेंट मारता त्याच्या गव्हर्नमेंटाचेरूच म्हणल्यार तो लोकांक पिसे काढून सोदता तो. आणि किती हा आख्खे फुल टीम ती फुल टीम हा पळय ते वोटरांक आणि लोकांक कलंगूटचे लोकांक पिशे काढू सोदतात तितले आणि कायच काम ना त्यांचे. अरे तो सांगता की गोयकारांनी सगळे रेस्टॉरंट काढून भाड्याक दिली म्हणतात आणि या आमदारांनी दिली ना भाड्याक. खंयचे डॅक भाड्याक दिले ते सांगपा जाय. सो आय फेल टू अंडरस्टँड वॉट हे स्टेटमेंट किने. अरे तुझ्या सरकारान गोयच्या युवा मोटिवेट करपाक किती पॉलिसी हाडल्यो ह्यो पहिली सांगा आणि मागीर उलया की गोयकार काढून भाड्याक दिता. तुम्ही स्वतः भाड्याक दिल्ली आहा मरे लोकांना. त्यांना आता हे ना न्हू कोणाचे दुखलोप म्हणून ना, कित्याक पंचायतीचे दुखल्ल्या ते बीजेपी पंचायत तो म्हणतलो जाल्यार होम मिनिस्टरचे घाली जाल्यार होम मिनिस्टर सीएम खासदाराचेर पासून घाली जाल्यार खासदारान पळोवंक जाय म्हणून त्यांचोच खासदार आहा थिंगा. म्हणटात ते घालप कोणाचेर म्हणून ते त्यांच्यानी काढून त्यांच्यानी अक्षरशा फूल घुणावन काढून ते आख्खे बॅग काढून ते लोकांच्या माथ्यावर मारला की द पीपल आर रॉंग. गोयकार हा पळय तो फॉल्टार हा म्हणल्यार हे किदें. थँक्यू.